खटावमध्ये कर्नाटक बेंदूर उत्साह साजरा, पाटलाच्या बैलाने कर तोडला. खटाव तालुका मिरज येथे कर्नाटक बेंदूर पाटील आणि जोंडगे यांच्या बैलांच्या शर्यतीत पाटलाच्या बैलाने कर तोडला. खटाव हे गाव कर्नाटक सीमेवर असणारा गाव असल्याने प्रत्येक वर्षी कर्नाटक बेंदूर वटपौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येतो. बेंदूर सण साजरा करण्याची एक वेगळीच प्रथा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी करून बैल स्वच्छ धुवून विविध प्रकारचे रंग अंगाला लावला जातो आणि शिंगाला हुलभंज लावला जातो आणि दावणीला हळद कुंकू लावून उदबत्ती लावून पुरणपोळीचा नैवेद्य देऊन नारळ फोडला जातो. गावात संध्याकाळी पोलीस पाटील यांचा एक बैल आणि जोंडगे पूर्वीच्या प्रथेप्रमाणे कुलकर्णी यांचा एक बैल दोन्ही बैल रंगांनी सजवून शिंगाला झुला लावून वाजत गाजत गावच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढत पूर्वेकडील मदभावी रोडच्या वेशीवर नेला जातो. तेथून दोन्ही बैलांची शर्यत सोडली जाते. हनुमान मंदिराजवळ तोरण तोडून जे बैल येतो त्या बैलाने कर तोडला अशी प्रथा आहे. यावेळी दोन्ही बैलांच्या शर्यतीत पाटलांच्या बैलाने तोरणवरून उडी मारून कर तोडले. पाटलाच्या बैलाने कर तोडल्यास रब्बी पिके जोमात येतात आणि जोंडगे यांचा बैल कर तोडल्यास खरीप पिके चांगली येतात अशी प्रथा आहे. यावेळी पाटलाच्या बैलाने कर तोडल्याने रब्बी पिके चांगली येणार असं समजलं जात आहे. कर्नाटक बेंदूर हे जवळजवळ 100 वर्षापूर्वी पटवर्धन सरकारपासून गावात मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं आणि एक पाटलाचं बैल आणि एक जोडग्याचं बैल असं बैल पळवलं जातं आणि गावातून बैलांचं मिरवणूक काढून गावात मोठ्या उत्साहात कर्नाटक बेंदूर खटाव गावामध्ये साजरं केलं जातं. यावर्षी पण मोठ्या उत्साहात कर्नाटक बेंदूर खटाव गावामध्ये साजरा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी खटाव.